लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मतलब नवी मुंबई में बढ़ती आबादी के कारण पानी की किल्लत बढ़ने लगी है जलापूर्ति का इकलौता बड़ा स्रोत मोरबे डैम भी अब कम पड़ने लगा है ऐसे में बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने जल संपदा मंत्री जयंत पाटिल से नवी मुंबई खाड़ी पर जल शुद्धिकरण संयंत्र लगाकर पानी सप्लाई करने का सुझाव दिया है उन्होंने कहा कि इस संयंत्र से शुद्ध हुआ खारा पानी नवीन बैकरो की प्यास बुझाने में मददगार बन सकता है देखिए रिपोर्ट

शिवाजी नगर पावने महाफे और दीघा समेत मुंबई के कई ऐसे इलाके हैं जहां लोग पीने के पानी के लिए मोहताज होने लगे हैं सवाल ये है कि अगर पंद्रह लाख की आबादी पर ये हाल है तो फिर दस सालों बाद इसका क्या हाल होगा आमच्या इथे समुद्र किनारा भरपूर आहे त्या समुद्रातलं जे पाणी आहे ते जर फिल्टर करून त्याच्यावर एखादा प्रकल्प उभा केला तर मला वाटतं त्या प्रकल्पातून शुद्ध पाणी हे नवी मुंबईकरांना मिळेल प्रश्न सुटेल फिलहाल नवी मुंबईकरो पाणी किल्लत से निजात दिलाने बीजेपी विधायक मंदाताई अनूठा प्लान सुझाया सुल संपदा मंत्री जयंत पाटील से मुलाकात उन्होंने की खाडी पर जल शुद्धीकरण संयंत्र लगाने की मांग की है उन्होंने कहा कि यदि खाड़ी पर वाटर फिल्ट्रेशन प्लांट लगता है और इसराइल की तकनीक से यदि खाड़ी का खारा पानी शुद्ध होता है तो इससे ऊंचाई और जल भंडारण क्षमता बढ़ाने की भी मांग की ताकि नईम्बईकरों को जरूरत भर पीने का पानी मिल सके हमसे समुद्र किनारा भरपूर है जो पानी है प्रकल्प उबा के तर मला वाटतं त्या प्रकल्पातून शुद्ध होणारं पाणी हे नवी मुंबईकरांना मिळेल आज महाराष्ट्रात कोणची मागणी नाही पण माझी ही मागणी आहे त्यांच्याकडे की हा प्रकल्प उभा करण्यासाठी आम्हाला शक्यतो कागदपत्री जे जे काही माहिती किंवा जे ज्या काही अडचणी येतील त्यासाठी मदत करावी बाईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे रिडेव्हलपमेंट आता सुरू झालेले आहे त्याच्याप्रमाणे मोठे हॉस्पिटल आहेत आणि लोकसंख्या वाढलीमुळे उद्या पाण्याची शॉर्टेज निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी जर आपण पाण्याच्या निर्मितीसाठी जर धावायला लागलो तर आपल्याला लोकांना आपण पाणी देऊच शकणार ना आताच आपल्याला पाणी शॉर्टेज येतं लोक म्हणतात तिकडे पाणी गेलं तिकडे गेलं तर त्यासाठी मी माननीय मंत्री महोदय जयंत पाटलांची भेट घेतली की आमचं मोरबे धरण आहे तर त्याची उंची वाढली पाहिजे आणि त्याची खोली जर कमी केली त्याला त्या धरणामध्ये पाच सात टेकड्या आहेत त्या कमी करून उंची वाढवली तर मला वाटतं पाण्याचा प्रश्न सुटेल दुसरं म्हणजे त्यांच्याशी चर्चा केली की संबंधित अधिकाऱ्याशी जर मिटिंग लावून आम्हाला जर एखादा प्रकल्प पाणी शुद्धीकरण करण्याचा जर तुम्ही दिला तर मी आमदार निधीतून असाच आमदार विकास निधी देऊन मी तो प्रकल्प उभा करू शकते आणि आपल्याला नव्या मुंबईमध्ये वाशीपासून ते दिवाळ्यापर्यंत एवढा मोठा समुद्रकिनारा आहे तर आपण एखादा मोठा प्रकल्प उभा केला पाणी शुद्धीकरणात आणि आता ज्या नवीन इस्रायलच्या ज्या कंपन्या प्लॅन टाकणार आहात ते पाणी एकदम शुद्ध आणि शंभर टक्के गॅरंटीचं पाणी देत आहे तर त्याचा वापर आपण भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला करू शकतो असल मे एन सी पी नेता और जलसंपदा मंत्री जयंत पाटील से बीजेपी विधायक मंदाताई मात्रे की इस मुलाकात को कुछ लोग राजनीतिक भी मान रहे हैं हालांकि खुद मंदाताई मात्रे ने इस पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि यह मुलाकात राजनीतिक नहीं बल्कि नई मुंबई में हो रही पानी की भयंकर किल्लत के समाधान के लिए थी जिसका ब्यौरा वे अपने नेता देवेंद्र फडणवीस को भी दे चुकी हैं उन्होंने कहा कि भविष्य में नई मुंबई में पानी की गंभीर समस्या होने वाली है इसलिए इस पर सिर्फ बोलने से काम नहीं चलेगा बल्कि समाधान के लिए प्रयास करणे गरज लागेल त्यावेळी आपण जाण्यात अर्थ नाही आज लगेच आपण प्रकल्प मागितला म्हणून काही प्रकल्प मिळत नाही त्यासाठी बऱ्याचशा बैठकी होतील म्हणजे प्यास लागल्यावर कुवाकडे नाही धावता पाहिजे ते मंत्री मोदय मी आमदार आहे जनतेच्या विधायक कामासाठी भेटावं लागतं आणि त्यामुळे मी काल जयंत पाटलांची भेट घेतली त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री त्यांचीही भेट घेतली त्यांच्याही कानावर मी ह्या सगळ्या प्रकल्पाच्या गोष्टी सांगितल्या आणि ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी आपण जाण्यात अर्थ नाही आज लगेच आपण प्रकल्प मागितला म्हणून काही प्रकल्प मिळत नाही त्यासाठी बऱ्याचशा बैठकी होतील ब्युरो रिपोर्ट टी व्ही वन इंडिया